विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. लर्न विथ एस अन्नदाते या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, पोषद्रव्याच्या 6 घटकापैकी आपण कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स आपण पाहिलेले आहे. आता आज आपण मिनरल्स पाहूया, म्हणजेच क्षार पाहूया. तर क्षार म्हणजे काय? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, शरीराची वाढ होण्यासाठी आणि उत्तम आरोग्य राखण्यासाठी आहारातून काही असेंद्रिय मूलद्रव्यांचे क्षार अथवा संयुगे यांचा पुरवठा होणे आवश्यक असते आणि मानवी शरीरातील विभिन्न कार्यासाठी अशा क्षार पोषद्रव्याची गरज असते. उदाहरणार्थ बघा, हाडे, स्नायू यांचे घटकद्रव्य म्हणून तसेच चयापचयातील विक्रिय क्रियांसाठी क्षारद्रव्याचा खूप उपयोग होतो. तसंच पाण्यात बघा, विद्राव्य अशा विद्युत अपघटनीय स्वरूपातील क्षार पोषद्रव्यांचा शरीरातील द्रव पदार्थांच्या परासरण दाबावर म्हणजेच ऑस्मोटिक प्रेशरवर फार मोठा प्रभाव असतो. तर बघा, आता असेच काही क्षारयुक्त पोषद्रव्य आहेत, ते कोणकोणती आहेत आपण आता ती पाहूया. तर पहिलं आहे बघा कॅल्शियम. आता कॅल्शियमचे स्रोत कोणकोणते आहेत? तर कॅल्शियमचे वनस्पती स्रोत आहेत बघा, हिरव्या पालेभाज्या, डाळी, बदाम, रागी म्हणजेच नाचणी, अंजीर, खजूर, मनुका, तीळ या सर्वांमध्ये विपुल प्रमाणामध्ये कॅल्शियम आढळते आणि हे यांचा आपण आहारामध्ये समावेश करायला हवा. काही जण बघा प्राणीस्त्रोत म्हणजे शुद्ध शाकाहारी असतात, ते प्राणीस्त्रोत यूज करू शकत नाही, वापरू शकत नाही, तर त्यांनी वनस्पती स्रोतांचा म्हणजे शाकाहारी पदार्थांचा पुरेशा प्रमाणात वापर केला पाहिजे, ज्यामुळे आपल्या शरीराला कॅल्शियम मिळेल. आपण त्यापैकी फक्त दूध, दुधाचे पदार्थ आपण व्यवस्थितरित्या खाऊ शकतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे झाले वनस्पती स्रोत. आता प्राणीस्त्रोत कोणकोणते आहेत? तर दूध, दुधाचे पदार्थ, मासे, कोळंबी हे सगळे काय आहेत? कॅल्शियमचे प्राणीस्त्रोत आहे. दूध आपण भरपूर प्रमाणात घेऊ शकतो. दूध, दुधाचे पदार्थ, दही, ताक यामुळे काय होतं? आपल्या शरीराला कॅल्शियमचा पुरवठा होतो. त्यानंतर बघा, आता कॅल्शियमचे कार्य काय काय आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कॅल्शियम हे हाडांच्या आणि दातांच्या विकसनासाठी अत्यंत महत्त्वाचे असे क्षार पोषद्रव्य आहे, क्षारयुक्त पोषद्रव्य आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कॅल्शियम हे स्नायूंचे आकुंचन आणि प्रसरण नियंत्रित करते. स्नायूंचे आकुंचन आणि प्रसरण कोण नियंत्रित करतं? तर कॅल्शियम स्नायूंचे आकुंचन व प्रसरण नियंत्रित करते. हृदय, स्नायू आणि चेतातंतू यांच्या कार्यात कॅल्शियम मदत करते. कशाकशाच्या कार्यात मदत करते? तर हृदय, स्नायू आणि चेतातंतू यांच्या कार्यामध्ये कॅल्शियमची मदत होते आणि एकूण कॅल्शियमपैकी 90% कॅल्शियम हे हाडांमध्ये असते, त्यामुळं हाडांना आवश्यक तो कठीणपणा येतो. ही झाली कॅल्शियमची, कॅल्शियम या क्षारयुक्त पोषणद्रव्याची कार्ये. त्यानंतरचे बघा फॉस्फरस. आणि हे सर्व आपण 10वीच्या पाठ्यपुस्तकातील पाहत आहोत. त्यानंतर आहे बघा फॉस्फरस. आता फॉस्फरस पाहूया आपण. आता फॉस्फरस हे क्षारयुक्त पोषद्रव्याबद्दल आपण माहिती पाहूया. फॉस्फरसचे वनस्पती स्रोत कोणकोणते आहेत? फॉस्फरस कोणकोणत्या पदार्थात असतं? तर हिरव्या पालेभाज्या, शेंगा, काजू, बदाम, घेवडा, गाजर, अळंबी इत्यादीमध्ये फॉस्फरस विपुल प्रमाणात असतो आणि त्याचा आपण जेवणामध्ये समावेश करायला हवा. कारण कोणताही पदार्थ आपल्या किंवा कोणतेही पोषद्रव्य आपल्या शरीराला कमी पडलं तर त्यापासून आजार होण्याची शक्यता असते. त्यानंतर बघा प्राणीस्त्रोत कोणकोणते आहेत फॉस्फरसचे. आपल्याला काय काय मिळतं आहे? ते दूध, कोंबडी, मासे, अंडी इत्यादी सर्वांपासून, या प्राणीस्त्रोतापासून आपल्याला विपुल प्रमाणात असं फॉस्फरस मिळतं. आता या फॉस्फरसचं कार्य काय काय आहे? फॉस्फरस आपल्या शरीरात काय 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 कार्य करतं? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हाडे आणि दात यांच्या विकसनासाठी फॉस्फरसची खूप मदत होते. त्यानंतर बघा जनुकद्रव्य न्यूक्लिक आम्लाच्या घडणीतही हे एक महत्त्वाचं मूलद्रव्य मानलं जातं. तसंच बघा ऊर्जाभारित असे ATP तयार होण्यासाठी सुद्धा हे फॉस्फरस महत्त्वाचे असते. त्यानंतरचे बघा लोह.
तर लोह तर आपल्याला माहीत असेल, लोहाबद्दल आपल्याला भरपूर माहिती आहे. तर लोह हा आपल्या आहारातील दोन स्वरूपात असतं बघा, एक हेमद्रव्य लोह आणि एक असतं लोह. आता हेमद्रव्य लोह आणि लोह हे दोन स्वरूपात असतं बघा, हेमद्रव्य लोह आणि लोह. आता वनस्पती स्त्रोतामध्ये बघा, वनस्पती स्त्रोतामध्ये लोहाचा पुरवठा केला जातो. सगळ्या वनस्पती स्त्रोत हे कशाचा पुरवठा करतात? लोहाचा पुरवठा करतात. मग आता लोहाचा पुरवठा कोणकोणते वनस्पती स्त्रोत करतात? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, शेंगा, धान्य, घेवडा, मसूर या सर्वांमध्ये विपुल प्रमाणामध्ये लोह असतं. तसंच बघा आता प्राणीज पदार्थ बघूया. तर प्राणीज स्त्रोत आहेत कोणकोणते प्राणी स्त्रोत? तर ते काय करतात? तर हेमद्रव्य लोहाचा पुरवठा करतात. याचे दोन प्रकार आहेत लोहाचे, लोह आणि हेमद्रव्य लोह. तर वनस्पती स्त्रोत हे लोहाचा पुरवठा करतात आणि प्राणी स्त्रोत हे हेमद्रव्य लोहाचा पुरवठा करतात. आणि हेमद्रव्य लोहाचे अभिशोषण हे सहजपणे होते. तर आता प्राणी स्त्रोत कोणकोणते आहेत? तर मांस, यकृत, सागरोत्पन्न अन्न, मासे, कोंबडी हे प्राणीस्त्रोत आहेत. आणि शरीरातील 90% लोह हे पुन्हा पुन्हा वापरलं जातं. आता लोहाचं कार्य काय काय आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, रक्तामधील हिमोग्लोबिन किंवा स्नायूमधील मायोग्लोबिनमध्ये लोह हे ऑक्सिजन वहनाचे कार्य करते. कुठे करते ऑक्सिजन वहनाचे कार्य? तर रक्तामधील हिमोग्लोबिन किंवा स्नायूंमधील मायोग्लोबिनमध्ये लोह हे ऑक्सिजन वहनाचे कार्य करते. तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं. तसंच आणखी काय कार्य करतं? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ऊर्जा मुक्त करणाऱ्या चयापचयामध्ये कर्बोदकांच्या ऑक्सिडन क्रियेला लोह मदत करते. कशाला मदत करते? ऊर्जा मुक्त करणाऱ्या चयापचयामध्ये कर्बोदकांच्या ऑक्सिडन क्रियेला लोह मदत करते. तसेच प्रतिरोध संस्थेच्या म्हणजेच इम्युन सिस्टीमच्या कार्यात सुद्धा लोह मदत करते. हे झाली लोहाची कार्ये. त्यानंतरचे बघा आता आयोडीन बघूया. आयोडीन आपल्याला सर्वांना माहीतच आहे. तर आयोडीनचे स्रोत कोणकोणते आहे? तर बघा समुद्राचे पाणी किंवा सागरी वनस्पती. समुद्राचे पाणी, सागरी वनस्पती. आता अन्नातले आयोडीनचे प्रमाण हे वनस्पती ज्या जमिनीमध्ये वाढतात त्यातील प्रमाणाप्रमाणे बदलत असते. तसेच समुद्राचे पाणी आणि सागरी वनस्पती मोठ्या प्रमाणात आयोडीनयुक्त असतात आणि आयोडाईडच्या स्वरूपातील आयोडीनचे अभिशोषण सुलभ असते. म्हणून त्याला जीवोपलब्ध आयोडीन असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता आपण याची कार्य पाहूया. कोणती कोणती कार्य आहेत आयोडीनची ती पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही थायरॉईड हा ही समस्या प्रत्येकालाच असते हे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. तर थायरॉईड ग्रंथीला थायरॉक्झिन म्हणजे T4 हे संप्रेरक बनवण्यासाठी आयोडाईडच्या स्वरूपातील आयोडीन उपयोगी असते. आणि हे संप्रेरक शरीराच्या वाढीसाठी तसेच मेंदू आणि मज्जासंस्थेच्या वाढीसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचे असते. आणि या संप्रेरकामुळे बघा कर्बोदके, प्रथिने आणि स्निग्धे यांच्या चयापचयाचे नियंत्रण होते. म्हणून या संप्रेरकामुळे शरीरातील ऊर्जा वाढते आणि स्निग्धांचे जलद प्रकारे विघटन होते. आणि अशा या संप्रेरकाच्या निर्मितीतील सहभागामुळे आयोडीनचे आहारातील महत्त्व आहे आपल्याला असे आपल्याला दिसते. आयोडीन हा आपल्या शरीरातील महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतरचे बघा सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, साधारणपणे सर्वच अन्नपदार्थामध्ये ही द्रव्ये अल्प प्रमाणात आपल्याला आढळून येतात. आता ही द्रव्ये बघा उत्तम प्रकारचे विद्युत अपघटने क्षार आहेत आणि शरीरद्रवांचा परासरंधात म्हणजेच ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ बॉडी फ्लुइड राखण्यासाठी ते हे महत्त्वाची आहेत. आणि काही विकारांबरोबरसुद्धा ही महत्त्वाची कार्य करताना आपल्याला दिसून येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पोषद्रव्यामधील क्षार हा घटक पाहिलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.